मित्रांनो नमस्कार, आपलं सर्वांचं सर्वप्रथम मी माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत करतो. मित्रांनो, काही काही वेळापूर्वीच शिक्षण मंत्री माननीय वर्षाताई गायकवाड या लाईव्ह होत्या. त्यांनी 10वी व 12वीच्या परीक्षेबाबत खूप मोठ्या घोषणा केल्या असून 10वी व 12वीच्या नेमक्या परीक्षा कशा होतील, त्याबाबत नेमका कोणत्या सूचना किंवा कोणती खबरदारी पाळावी लागेल, लेखी व प्रात्यक्षिक परीक्षेचं नियोजन नेमकं कसं असेल, त्याचबरोबर कोरोनापासून वाचण्यासाठी किंवा कोरोना असणाऱ्या उमेदवारासाठी नेमके कोणते उपाय असतील, नेमक्या कोणत्या सुधारणात्मक उपचार घेतले जातील, त्याचबरोबर परीक्षा व परीक्षा केंद्र किंवा परीक्षा नेमकं कुठे घेतल्या जातील, परीक्षा ह्यात आहेत त्याच शाळेत घेतल्या जातील अथवा अन्य कोणती केंद्र तयार केली जाणार आहेत, कोविडसाठी नेमकी कोणती खबरदारी घेतली जाणार आहे, याविषयीची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पहा, 10वी 12वीच्या परीक्षा, लेखी परीक्षा. इयत्ता 10वीची लेखी परीक्षा 29/4/2021 ते 20/5/2021 या कालावधीमध्ये ऑफलाईन पद्धतीने आयोजित करण्यात येणार आहे आणि 12वीची परीक्षा 23/4/2021 ते 21/5/2021 या कालावधीमध्ये ऑफलाईन पद्धतीनेच लेखी परीक्षा घेतली जाणार आहे. 10वी व 12वीच्या लेखी परीक्षेची जी परीक्षा केंद्र आहेत ते पहा, कोविड परिस्थितीमुळे लेखी परीक्षा त्याच शाळा अथवा कनिष्ठ महाविद्यालयामध्ये परीक्षा केंद्र ठेवण्यात येतील. अपवादात्मक परिस्थितीमध्ये वर्गखोल्या कमी पडल्यास लगतच्या शाळेमध्ये परीक्षा उपकेंद्रामध्ये परीक्षेची बैठक व्यवस्था करण्यात येईल. पहा, परीक्षा या त्याच शाळेमध्ये किंवा त्याच महाविद्यालयामध्ये घेतली जाणार आहे. अपवादात्मक परिस्थितीमध्ये लगतच्या उपकेंद्रामध्ये परीक्षेची बैठक व्यवस्था करण्यात येणार आहे. परीक्षेची वेळ असेल 80 गुणांच्या लेखी परीक्षेसाठी 3 तास वेळ असेल, मात्र विद्यार्थ्यांचा लेखनाचा सराव कमी झाल्यामुळे वाढीव 30 मिनिटं दिली जातील, तर 40 ते 50 गुणांच्या परीक्षेसाठी 50 मिनिटं वेळ वाढवून दिला जाणार आहे. परीक्षार्थी दिव्यांग विद्यार्थ्यांना सर्वसामान्य विद्यार्थ्यापेक्षा परीक्षेसाठी प्रत्येकी घड्याळ्या तासासाठी 20 मिनिटाची वेळ वाढवून देण्यात येईल. म्हणजे पहा, 30 मिनिटं आणि 15 मिनिटं हे परीक्षेची कालावधी का आणि कशी वाढवावी याची माहिती या मुद्द्याद्वारे आपल्याला समजत आहे. त्याचबरोबर प्रात्यक्षिक परीक्षा, इयत्ता 10वीच्या दरवर्षी प्रात्यक्षिक परीक्षा घेतल्या जात असत, परंतु यावर्षी कोविड-19 परिस्थितीमुळे विशिष्ट लेखन कार्य गृहपाठ पद्धतीने घेण्यात येतील. प्रात्यक्षिक परीक्षाऐवजी विशिष्ट लेखन कार्य गृहपाठ पद्धतीने 21 मे 2021 ते 10 जून 2021 या कालावधीत सादर करण्यात यावेत. इयत्ता 12वीच्या लेखी परीक्षेनंतर प्रात्यक्षिक परीक्षा दिनांक 22 मे 2021 ते दिनांक 10 जून 2021 या कालावधीमध्ये होतील. त्याचबरोबर कोविड-19 परिस्थितीमुळे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष शाळेमध्ये प्रात्यक्षिकांचा सराव कमी असल्यामुळे 12वीच्या सायन्सच्या विद्यार्थ्यांची प्रात्यक्षिके कमी करण्यात आली असून 5 ते 6 प्रात्यक्षिकावरच परीक्षा घेण्यात येईल व त्या संदर्भात माहिती कनिष्ठ महाविद्यालयांना स्वतंत्रपणे देण्यात आली आहे. कला वाणिज्य व्यावसायिक अभ्यासक्रम शिकत असलेल्या विद्यार्थ्यांनी लेखी परीक्षेनंतर 15 दिवसात असाइनमेंट सादर करावे. 10वी 12वीमधील विद्यार्थ्यास अथवा त्यांच्या कुटुंबातील सदस्यास प्रात्यक्षिक परीक्षा कालावधीमध्ये कोरोनाचे लागण झाल्यास किंवा लॉकडाऊन कंटेनमेंट झोन संचारबंदी अथवा कोरोनाविषयक परिस्थितीमुळे प्रात्यक्षिक परीक्षा किंवा असाइनमेंट सादर करण्यासाठी 15 दिवसांची मुदतवाढ देण्यात येईल. त्यानंतर पहा, परीक्षेचे नियोजन, विशेष परीक्षेचे आयोजन. एखाद्या विद्यार्थ्यास प्रात्यक्षिक परीक्षा कालावधीमध्ये कोरोनाची काही लक्षणे जाणवत असल्यास अथवा कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्यामुळे अथवा लॉकडाऊन कंटेनमेंट झोन संचारबंदी अभावी परीक्षा देऊ न शकलेल्या विद्यार्थ्यासाठी विशेष परीक्षेचे आयोजन जून महिन्यामध्ये करण्यात येईल. सदरची परीक्षा केंद्रे शहरी भागात ठराविक ठिकाणी व ग्रामीण भागात तालुक्याच्या मुख्यालयाच्या ठिकाणी निश्चित करण्यात येतील. पहा, ज्यांना कोरोनाचे लागण झाले आहे त्यांच्यासाठी विशेष परीक्षेचे आयोजन केले जाईल व त्याची जी केंद्र आहेत ती शहरी भागात ठराविक ठिकाणी व ग्रामीण भागातील तालुक्याच्या मुख्यालयाच्या ठिकाणी निश्चित करण्यात येणार असून ती जून महिन्यामध्येच घेतल्या जाणार आहेत. पुरवणी परीक्षा, परीक्षा मंडळामार्फत आयोजित केली जाणारी पुरवणी परीक्षा जुलै ऑगस्टमध्ये घेण्यात येईल. सदरची परीक्षा केंद्रे शहरी भागात निश्चित करण्यात शहरी भागामध्ये ठराविक ठिकाणी तर ग्रामीण भागात तालुक्याच्या मुख्यालयाच्या ठिकाणी निश्चित करण्यात येतील. त्यानंतर आहे बघा, सुधारणात्मक उपाययोजना. परीक्षेसंदर्भात शाळा कनिष्ठ महाविद्यालय केंद्रप्रमुख पर्यवेक्षक व अन्य बाबीसाठी स्वतंत्र सूचना निर्गमित करण्यात येतील. कोविड-19 बाबत केंद्र शासन व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचना स्वतंत्र निर्गमित करण्यात येतील. सर्व विद्यार्थ्यांना पालकांना आवाहन करण्यात येते की राज्य मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरीलच माहिती अधिकृत समजण्यात यावी. पहा, अशा प्रकारे इयत्ता 10वी व 12वीच्या परीक्षेसंबंधी ज्या महत्त्वाच्या बाबी महत्त्वाच्या सूचना शिक्षण मंत्र्यांनी लाईव्ह येऊन दिल्या होत्या त्याची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिली आहे. याबाबत अद्याप आपणास काही कमेंट करायचे असेल तर आपण कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवू शकता. चला तर भेटूया पुन्हा एकदा अशाच एका नवीन व्हिडिओसह, नवीन अपडेट्ससह. 10वी 12वी तसेच इतर अन्य शैक्षणिक घडामोडीसह आपण पुन्हा एकदा भेटणार आहोत. आपण जर माझा चॅनल अद्याप सबस्क्राईब केला नसेल तर माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात प्रथम आपणास मिळवण्यासाठी माझा व्हिडिओ खाली लाल रंगातील सबस्क्राईब हे बटन दाबा व
बाजूला असणारे बेल आयकॉन ॲक्टिव्ह करा. धन्यवाद.